साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त, ज्या दिवशी रामाने रावणाचा वध केला, पांडवाने आपल्या शस्त्रांचं पूजन केलं, या विजयादशमी दसरा सणाच्या मंगलदिनी सेवा समिती देहरोड यांनी कुंभकर्ण इंद्रजीत आणि रावणधनाचा उत्सव पिंपरी चिंचवड पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात साजरा झालाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला गेलाय. रावणाचा 50 फूट पुतळा तर कुंभकर्णाचा 45 फुटी व इंद्रजीत यांचा 40 फूट पुतळा तयार केला गेला होता. यावेळेस रावणाची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज हमको यह बात बताते हुए काफी खुशी है कि हम लोग 30वां साल मना रहे हैं. देहू रोड पुना महाराष्ट्र में हम लोग 30 साल से सेवा समिति दुर्गा भजन मंडल एक उत्साह के साथ, आपने देखा भी होगा. बाल गोपाल राम लक्ष्मण सेवा समितीतर्फे राम लक्ष्मणाची भव्य मिरवणूक बाजारपेठेतून काढण्यात आली. राम लक्ष्मण जोडीची आरती करून जय श्रीरामाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता. पदोपदी सीतेच्या अग्निपरीक्षा घेणाऱ्या या रामराज्यात सीतेचे हरण करणारा रावण, कुंभकर्ण, इंद्रजीत या त्रिकुटाचा वध देखील यावेळी करण्यात आला. 30वां रावण दहन का कार्यक्रम किया इस वर्ष के लिए स्पेशल हमने मेघनाथ कुंभकर्ण और रावण जी का दहन किया गया. इस प्रूव के अंदर ये बड़े दशहरा के त्यौहार में धर्म की अधर्म के ऊपर धर्म की जीत है, अच्छाई बुराई के ऊपर अच्छाई की जीत के लिए कार्यक्रम हम बड़े धूमधाम से धरोड़ शहर में मनाया जाता है.